वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला, केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. कलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे निषेधार्थ धुळ्यात श्रीभाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी एकत्र येत कामबंद आंदोलन सुरू केलं असून घटनेच्या निषेधार्थ 200 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. या प्रकरणाचा केंद्रीय प्राधिकरण मार्फत तात्काळ निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास करावा. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर पोलीस कारवाई करू नये. आरोग्य सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी. सुरक्षा रक्षकांची भरती करावी. निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृह उपलब्ध करावीत अशी मागणी यावेळी माड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता पवार, प्रेसिडेंट माड, धुळे. आज आम्ही सर्वजण जे पदवीधर विद्यार्थी आहेत आणि सगळे कॉलेजचे बाकीचे स्टुडंट आहेत, आम्ही सर्वजण जे आपल्याला कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आमच्या भंगेजीसोबत, तिच्यावर जे अत्याचार झाले तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे थांबलेले आहोत. आणि त्याच्या ही घटना पुनरावृत्ती या घटनेची होऊ नये कुठल्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतोय. आणि ही घटना जी आहे खरंच सर्वांना आपल्याला नाही लाजिरवणारी घटना आहे, लाजिरवाणी घटना आहे. या संदर्भात शासनाने याची दखल घेऊन याच्यावर भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करावे ही आमची विनंती आहे. दिव्या, कोलकातामध्ये जो इन्सिडन्स झालेला आहे, माझंच कलीग असल्यासाठी ती फिमेल JR2 आहे, तिचा मर्डर आणि रेप हे झालेला आहे. त्यावेळेला तिच्या वडिलांची जी रिॲक्शन होती, ज्यावेळेस तिच्या वडिलांनी तिला पाहिलं, तसं मला वाटतं की पुन्हा कोणत्या वडिलांना अशा आपल्या मुलीला या स्थितीमध्ये बघायची वेळ नाही पडायला पाहिजे. ती भले डॉक्टर असो, ती कुठे इंजिनियर असो, कलेक्टर असो, CA असो, कुणी पण असो, तिला आपल्या स्वतःच्या वर्क प्लेसमध्ये ती सेफ्टी फील झाली पाहिजे, तिला ती सेफ्टी भेटली पाहिजे, ती सिक्युरिटी भेटली पाहिजे. बस माझं हेच एक ओपिनियन आहे. आणि यानंतर असं पुन्हा कुणासोबत असं दुर्दैवी कृत्य नाही घडलं पाहिजे. आरजीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता येथे झालेल्या आमच्या भगिनी आमची JR2 जी होती, तिच्यावर जो खून आणि बलात्कारचा जो प्रकरण झालेला आहे याच्याविषयी आमचा जाहीर संताप आहे. आणि या घटनेनंतर बऱ्याचशा गोष्टी उघडकीस झालेल्या आहेत, ज्यामुळे आम्हाला कळते की आम्हाला दर्जेदार वसतिगृह आम्हाला मिळत नाही, त्यामुळे आमच्या सेफ्टीचा इश्यू होता इथे मेन. म्हणजे अजून आमच्या आंदोलनाची मेन मागणी हीच आहे की आम्हाला सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट हे आमच्यावर आमच्यासाठी लागू करण्यात यावं, जेणेकरून आम्हाला आमच्याच कॅम्पसमध्ये चांगल्या प्रकारे वावरता येईल. आम्हाला आमच्या कॅम्पसमध्ये राहूनसुद्धा ड्युटी करत असतानासुद्धा ते स्वातंत्र्य मिळेल जे आम्हाला आमच्या ड्युटीवर राहताना अपेक्षित आहे. तर आमची हीच मेन मागणी राहील की आम्हाला दर्जेदार वसतिगृह पाहिजे, सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू केला पाहिजे आणि आमचा जो सराउंडिंग आहे हा सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट झाला पाहिजे, जेणेकरून जे आम्ही सगळे भावी डॉक्टर येत आहेत इथून बनून जाणार आहेत त्यांना असा एन्व्हायरमेंट मिळेल की आपल्याला पुढे जाऊन समाजात काम करायचं आहे, तर त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, ज्याची ती जिद्द आहे, ती इथूनच निर्माण होते. आणि जर इथेच जर भीतीचं वातावरण निर्माण होत असेल तर ही खूप महत्त्वाची बाब आहे की ही चिंताजनक गोष्ट आहे की यावर सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.